नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार त्याचं कारण असं आहे की मोहम्मद शमी असू देत विराट कोहली असू देत यांच्या कहाणीला तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिला आपली भूमिका मांडले आपले विचार मांडले सगळ्यांचं उत्तर देणं हे मला प्रॅक्टिकली खरंच शक्य नाही आहे परंतु तुम्ही जे विचार मांडलेले आहेत त्याचं मला मोल आहे एवढं मात्र नक्की सांगतो त्याचबरोबर सत्त्याऐंशी हजार सबस्क्रायबरचा आकडासुद्धा आता गाठलेला आहे त्याच्याबद्दलही तुम्हाला धन्यवाद देतो तेरा रन फक्त काढायचे आहेत आपण दोघं मिळून त्या नक्की काढूयात एक लाखाचा टप्पा पूर्ण करूयात आज मी दोन मुद्द्यांविषयी बोलणार आहे पहिला मुद्दा जो आत्ता एकदम आयरणीवरती आलेला आहे की अँजेलो मॅथ्यूजला क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदा टाईमआउट करून कुठल्या तरी बॅट्समॅनला आऊट करण्यात आलं आणि ते सुद्धा कुठं वर्ल्डकपच्या मॅचमध्ये कुणी केलं बांगलादेश टीमनी मला या मुद्द्याविषयी बोलायचं आहे याच्यामध्ये दोन फाटे निघतात एक फाटा असा आहे की नियम आहे का शंभर टक्के आहे बॅट्समननी उशीर केला पाहिजे का नाही अजिबातच नाही नियमावरती तुम्ही बोट ठेवायला गेलात तर बांगलादेशला दोष देता येणार नाही कारण नियम सांगतो की बाबा त्यांनी दोन मिनटाच्या आत गाड घेऊन पहिला बॉल खेळला नाही हे मला मान्य आहे परंतु ही जी गोष्ट घडली ती मनकडेडसारखी नॉनस्ट्रायकी गेंडला तुम्ही जर का क्रिस सोडून बॉल टाकायच्या अगोदर पळत सुटलात तर तुम्हाला आउट करण्याची आता ऑफिशियली मुभा दिली गेलेली आहे त्याच्यामध्ये स्पिरिट ऑफ द गेम हे आता धरलं जात नाही त्याचं कारण बॅट्समननी तो अनड्यू ॲडव्हान्टेज घेतला नाही पाहिजे हे आता सगळ्यांना मान्य झालेलं आहे कालच्या प्रसंगामध्ये काही जण नक्की म्हणतील की अगदी नियमावरती बोट ठेवलं तर बांगलादेशनी काय चूक केली मी तुमच्याशी सहमत आहे जे असं म्हणतात परंतु दुसऱ्या बाजूला असं आहे की हे करायची गरज होती का तर ती गरज होती असं बऱ्याचशा जणांना वाटत नाही आहे माझा मुद्दा संपूर्णपणे वेगळा आहे मी आता जो उतरणार आहे ते बांगलादेश संघाविषयी उतरणार आहे एकोणीसशे शहाऐंशी साली परत एकदा तुम्हाला सांगतो माझी आकडेवारी अत्यंत काय म्हणतात त्याला कधी कधी चुकीची ठरू शकते त्याच्याबद्दल मी तुमची माफी मागतो आकडे चुकले तर ते प्र प्रत्यक्षात बघा ते चुकले तर मला समजून सांगा पण बहुतेक एकोणीसशे शहाऐंशी साली त्यांनी पहिल्यांदा एकदिवसीय सामना खेळला किती वर्षे झाली भरपूर वर्षं झालेली आहेत त्याच्याबरोबर त्यांनी वर्ल्डकपमध्ये प्रवेश करूनसुद्धा बरेच दिवस झालेले आहेत त्या मानानं बांगलादेश संघाने प्रगती केली आहे का मला तरी वाटत नाही दुसरी गोष्ट अशी आहे की हा संघ याच्यातले खेळाडू यांचे प्रेक्षक यांचे पत्रकार हे सतत आम्हाला संधी मिळत नाही आमच्यावरती अन्याय होतो हे रडगाणं गाताना मी त्यांना हजार वेळा पाहिलेला आहे दोन हजार पंधरा सालचा जो वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियात झाला होता भारताविरुद्धचा सामना होता तो प्रसंग मेलबर्नवरचा अगदी माझ्या डोळ्यासमोर उभा राहतोय बांगलादेशी बोलरनी मला आता बॉलर आठवत नाही बांगलादेशी बोलरनी बॉल टाकला जो फुलटॉस होता आणि ज्याच्यावरती रोहित शर्माने शॉट मारला डीप स्क्वेअर लेगला त्याचा कॅच पकडला गेला परंतु रिप्लेमध्ये असं दिसून आलं की तो बॉल कमरेच्यावरती आहे त्यामुळे अंपायरनी तो नो बॉल दिला कारण तो फुलटॉस होता अंपायरनी नो बॉल दिला आणि त्याच्यानंतर रोहितनी त्यांना बदड बदड बदडून काढलं मोठं शतक केलं आणि बांगलादेशनी तो सामना नेहमीप्रमाणे गमावला परंतु त्यावेळेला तो नोबॉल होता की नाही तो नोबॉल नसता तर भारताचा ऑलआउट झाला असता म्हणजे नंतर जेव्हा कुठला भारतीय बॅट्समन एल बी डब्ल्यू होऊ देत बोल्ड होऊ देत कॅच होऊ देत तरी हे सगळे बांगलादेशी पत्रकार सगळे नाही त्यांच्यातले बरेचसे बांगलादेशी पत्रकार नो बॉल देशे नो बॉल देशे नोबॉल द्या दे, नोबॉल द्या असं नो ओरडायचे की जणू काही भारताने तो सामना केवळ त्या एका नोबॉलच्या डिसिजनमुळे जिंकला मला हे अजिबात पटत नाही दोन हजार सात साली बांगलादेशनी भारतीय संघाला पराभवाचा भला मोठा झटका दिला तो प्रसंग सुद्धा माझ्या डोळ्यासमोर आहे आणि तो प्रसंगही विसरण्यासारखा नाही निर्विवादपणे तो सामना त्यांनी जिंकलेला होता भारताचा संघ बलाढ्य होता आणि त्या झटक्यानंतर भारतीय संघ त्या झटक्यातनं सावरू शकला नाही दोन हजार सातचा सा कपमधनं आपण प्राथमिक फेरीतनंच बाहेर पडलो परंतु तो एक धागा त्यांच्या डोक्यात आहे टू थाउजंड सेव्हन टू थाउजंड सेव्हन टू थाउजंड सेव्हन वी कॅन बीट इंडिया आत्ताची गोष्ट मी तुम्हाला सांगतो एशिया कपमध्ये अर्थातच बांगलादेश संघाने आपल्याला एकमेव जी मॅच आपण हरलो ती बांगलादेशकडनं हरलो परत ते सामना जिंकले का चांगलं क्रिकेट खेळून जिंकले का जिंकले मी त्याच्याबाबत अजिबात तुमच्याशी हुज्जत घालत नाही कारण जे चांगलं आहे ते चांगलं म्हणायला काय हरकत आहे वेळेला जेव्हा पुण्यामध्ये सामना होता भारत विरुद्ध बांगलादेश तेव्हा बांगलादेश संघाच्या एका पत्रकारांनी त्यांच्या कोचला हातुर गेला प्रश्न विचारला की बांगलादेशनी श्रीलंकेमध्ये एशिया कपमध्ये भारतीय संघाला जेव्हा हरवलं त्याच सगळ्या खेळाडूंना घेऊन तुम्ही उद्याची मॅच खेळायला पाहिजे कारण त्यांच्याकडे एकदम करेक्ट फॉर्म्युला आहे भारताला हरवायचा म्हणजे तोच संघ खेळवला की भारताला आपण हरवू शकणार हा त्यांचा कॉन्फिडन्स होता इथं मला मुद्दा मांडायचा आहे की परत एकदा बांगलादेश संघाने भारतीय संघाला काही सामन्यांमध्ये पराभवाचा झटका दिलेला आहे नामंजूर करणार काही नाही पण त्याच्या उलट भारतीय संघाने त्यांना किती वेळा हरवलं आहे त्यांचा इंटरनॅशनल क्रिकेटमधला परफॉर्मन्स हा त्या मानाने चांगला ठरलेला नाही आहे परंतु दरवेळेला त्यांच्या खेळामध्ये हा रडकेपणा दिसतो तो मग अंपायरिंगच्या डिसिजनचा असू देत किंवा कालच्या मॅथ्यूजला टाईमआउट करून आऊट करण्याचा असू देत मुद्दा मला एवढाच मांडायचा आहे इतके वर्ष या संघाला आय सी सी होऊ देत किंवा एशियन क्रिकेट काउन्सिल होऊ देत या सगळ्यांनी इतका भरघोस पाठिंबा दिला आहे इतकी भरघोस मदत केली आहे ती अर्थकारणाची असू देत ती क्रिकेटच्या ॲडमिनिस्ट्रेशनची असू देत त्या मानाने बांगलादेश संघाने प्रगती केलेली नाही आहे हा माझा मुद्दा आहे त्याच्या उलट बघा अफगाणिस्तान संघाचं उदाहरण घ्या देशामध्ये आत्ता त्यांचा प्रॉब्लेम आहे भूकंपापासनं त्यांच्या सत्तेपासनं सगळ्या गोष्टींचे प्रॉब्लेम त्यांच्याकडे आहेत क्रिकेटच्या सुविधा अत्यल्प आहेत त्या सुद्धा आय सी सीनी भरघोस पाठिंबा दिला आज त्या गोष्टीचं त्यांनी काय सोनं केलं आहे त्यांनी चांगला परफॉर्मन्स केला आहे म्हणून हे मी बोलत नाही आहे अफगाणिस्तानचा संघ अशा रडकेपणाने सामना खेळताना तुम्हाला दिसला आहे का कधी आत्ताच्या सुद्धा ते काय दिलेरीनी सामना खेळतात जिंकणं असू देत हारणं असू देत काय छान पद्धतीने प्रेक्षकांना नंतर भेटतात या सगळ्या गोष्टी मला मनापासून भावतात तीन सामने जिंकत असताना त्यांनी मोठमोठ्या संघांना दिलेले दणके ते जिंकत असताना त्यांनी दाखवलेला प्रगल्पपणा हा अफगाणिस्तानच्या संघाचा आवडणारा भाग मला वाटतो त्यामुळे एक अक्षरशः संघ असा आहे की जो या सगळ्या संकटांवर मात करून सकारात्मक दृष्ट्या क्रिकेट खेळतोय रणगाणी गात नाहीये आणि दुसरीकडे सर्व सुविधा मिळून सुद्धा बांगलादेशचा संघ गटांगळ्या खातोय या स्पर्धेमध्ये आणि तरीही रडकेपणाने क्रिकेट खेळण्याचा गोष्ट ते कधी सोडत नाही हा एक मुद्दा मला मांडायचा होता दुसरा मुद्दा फार मजेदार आहे मला प्रसंग आठवतो आहे तीन एप्रिल दोन हजार सोळा मी वर्ल्ड कप टी ट्वेंटीची फायनल मॅच कवर करत होतो कलकत्त्यामध्ये विरुद्ध वेस्ट इंडिज शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकायला वेस्ट इंडिजला वीसपेक्षा जास्त रन्स हव्या होत्या बेन स्टोक्स बोलिंग करत होता जो इंग्लंडचा अगदी ख्यातनाम ऑलराउंडर अक्षरशः ज्याला इंग्रजी भाषेत शॅम्पेन ऑन आईस म्हणतात तशी परिस्थिती होती की इंग्लंडनी वर्ल्ड कप जिंकल्यात जमा होता वीस रन्स बेनस्टोक्सला मारू शकणार नाही अशी सगळ्यांना खात्री होती समोर एक ब्राथवेट नावाचा अत्यंत नौखा खेळाडू होता पहिल्या चार बॉलला त्या ब्राथवेटनी बेनस्टोक्सला चार सिक्सर मारल्या एकही एक सिक्सर ही सीमारेषा पार करून जस्ट पडली नाही सगळ्या सिक्सर प्रेक्षकात जाऊन पडलेल्या होत्या तो प्रसंग मी विसरू शकत नाही ब्राथवेट असा उभा होता अक्षरशः खरोखर मला तो प्रसंग डोळ्यासमोर आहे आणि त्याच्यासमोरचा बॅट्समन होता तो बेभान होऊन नाचत सुटलेला होता इंग्लंडच्या ड्रेसिंग रूमसमोर जाऊन त्यांनी धिंगाणा घातलेला होता या सगळ्या गोष्टी मला आठवतात त्याच्यानंतर त्या दिवसानंतर मी काल या आधीच्या सामन्याला मी ब्राथवेटला परत एकदा प्रेस बॉक्समध्ये बघितलं कारण तो बी बी सीची कॉमेंट्री करत होता प्रसंग कुठला सांगितला तीन एप्रिल दोन हजार सोळा आत्ताची ग हे काय दोन हजार तेवीस सात वर्ष फक्त झालेली आहेत प्राथवेट म्हातारा माणूस आहे का अजिबातच नाही त्याचं वय काय मला तोंडपाठ नाही पण तीशीच्या आसपासचा तो पोरगा असेल त्याच्यापेक्षा जास्त नाही तो क्रिकेट संपवून त्याला दोन वर्ष झालेली आहे तो कॉमेंट्री करायला लागून एक दीड वर्ष झालेला आहे मला मुद्दा हा मांडायचा आहे की ह्याच्यातनं इतकं मला शिकायला मिळालं इतकं शिकायला मिळालं दोन गोष्टी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट बेन्स्टोक्सशी सांगतो कारण बेनस्टोक्स त्या चार सिक्सर खाल्ल्यानंतर इडन गार्डनच्या भूमीवरती पालथा पडलेला होता त्याच्या डोळ्यामधनं अश्रू टपकत होते त्याच्या नाकातोंडामध्ये इडन गार्डनची माती गेलेली होती त्याला इंग्लंडचे फ्रॅन्स लाखोली शिव्यांची घालत होती की काय तू बोलर चार सिक्सर तुला मारल्या आपल्या हातातला सामना गेला जर बेनस्टोक्स कजदिल खेळाडू असता तर त्या क्षणाला त्यांनी हाय खाल्ली असती क्रिकेटकडं पाठ फिरवली असती आणि तो निवृत्त झालेला असता त्यांनी तसं केलं नाही क्रिकेटचा पाठलाग सोडला नाही क्रिकेटचं प्रेम सोडलं नाही मेहनत ध्येय स्वप्न बघायचं सोडलं नाही त्याच बेनस्टोक्सनी नंतर इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकून दिला त्याच बेनस्टोक्सनी नंतर इंग्लंडला टी ट्वेंटी वर्ल्ड कप जो आधीचा झाला तो जिंकून दिला ॲसेसमध्ये त्यांनी तुफान कामगिरी केली आणि ब्रॅथवेटचं उदाहरण घ्या ब्रॅथवेटला कुठलीही शारीरिक समस्या नाही बाकी कुठलीही ना अडचण नाही तरी तो वेस्ट इंडिज क्रिकेटमधनं बाहेर पडलेला आहे हे लक्षात घ्या निवृत्त झाला आहे असं मी नाही म्हणणार मला त्याची काही एवढी माहिती नाही वेस्ट इंडिजचा संघ हा आत्ताच्या वर्ल्डकपमध्ये खेळत नाही आहे आणि ब्राथवेट क्रिकेटपासनं दूर झालेला आहे वयाची तिशी गाठलेला ब्राथवेट ज्यांनी वर्ल्डकप जिंकून दिला चार सिक्सर बेनस्टोक्सला मारून जिंकून दिला मला ह्याच्यातनं शिकायला काय मिळालं आहे तर तुम्ही चांगली नोकरी मिळवणं चांगलं मार्क मिळवणे विद्यार्थी असला उना। उना तर बिझनेसमध्ये एखादं मोठं डील मिळवणं किंवा एकदम वरच्या पातळीवरती गेल्यानंतर एखाद्या खेळाडूंनी मग ती जेंट्स असू देत लेडीज असू देत राष्ट्रीय संघामध्ये प्रवेश करणं हे एकदम इम्पॉसिबल नाही आहे तुम्ही मेहनत केली तर या गोष्टी शक्य होऊ शकतात तुम्हाला बिझनेसमध्ये यश मिळू शकतं परीक्षेत तुम्हाला मार्क मिळू शकतात नोकरीमध्ये तुम्हाला प्रमोशन मिळू शकतं तुम्ही राष्ट्रीय संघामध्ये सुद्धा येऊ शकता शिकवण ही आहे ह्याच्यातनं ते टिकवणं आणि ते टिकवण्यासाठी सातत्यपूर्ण मेहनत करणं स्वतःमध्ये सतत सुधारणा करत राहणं या गोष्टींना इतकं प्रचंड महत्त्व आहे ते सातत्य जसं तुम्ही टेनिसचं उदाहरण घ्या टेनिसमध्ये एक ग्रँडस्लॅम जिंकलेले किती खेळाडू आहेत खूप खेळाडू आहेत दर्जेदार खेळाडू आहेत परंतु तुम्ही जर का फेडरर पाहिलं नदाल पाहिलं जोकोविच पाहिलं त्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल या तिघांनी काय करून ठेवलं आहे हा जोकोविचबद्दल तुम्ही काय म्हणाल वयाची पस्तीशी पार केलेला खेळाडू यंगस्टर्स त्याला अलकारासारखे सतत प्रश्न विचारतायत चॅलेंज करतायत आणि हा पठ्ठ्या काही सोडायला तयार नाही आहेत ही गोष्ट मला शिकण्यासारखी की वाटते एकीकडे मला ब्राथवेट दिसतो दुसरीकडे बेनस्ट्रोक्स दिसतो की ब्राथवेटला त्या यशानंतर क्रिकेटमध्ये विशेष काहीही करता आलेलं नाही आहे त्या एका परफॉर्मन्सनंतर आय पी एलमध्ये त्याच्यावरती उड्या पडल्या दोन तीन वर्ष मला वाटतं त्याला आय पी एलमध्ये संधी मिळाली तो कुठलीही लक्षणीय कामगिरी करू शकला नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि त्याच्या उलट बेनस्टोक्सनी दोन वर्ल्ड कप जिंकून देण्यामध्ये चांगल्या कामगिरीच्या वतीनं सिंहाचा वाटा उचललेला अस उचललेला होता मला मुद्दा एवढाच मांडायचा आहे की हे क्रिकेट आणि हे खेळ आपल्याला आहे की एक वेळ एक उंची गाठणं हे सोपं आहे ती टिकवून ठेवणं हे खूप अवघड आहे त्याच्याकरता भरून पावलो अशी जर का तुमची भूमिका झाली तुम्ही स्वतःमध्ये इम्प्रुवमेंट केली नाही सुधारणा केली नाही नवीन गोष्टी शिकला नाहीत सॉफ्टवेअर जसं अपडेट करायला लागतं तसं तुम्ही स्वतःला अपडेट केलं नाहीत त्यानंतर तुम्हाला ते टिकवणं अशक्य होऊन बसतं त्यामुळे एक क्षण परवा मी त्या ब्रॅथवेटकडे पाहिलं नंतर त्याच्याशी मी बोललोसुद्धा परंतु मला अक्षरशः पोटात खड्डा पडला होता की बापरे ह्याच माणसाला याच, याच मैदानावरती इडन गार्डनवरती आपण हिरो बनताना पाहिलेलं होतं वेस्ट इंडिज क्रिकेटला वर्ल्ड कप जिंकून देताना पाहिलं होतं आता तो कॉमेंट्री करतो आहे या लहान वयामध्ये त्या मनाने लहान वयामध्ये तो कॉमेंट्री करतोय क्रिकेटपासून दूर गेलाय आहे वेस्ट इंडिज क्रिकेट हे रसातळाला गेलेलं आहे खूप काही क्रिकेट आपल्याला शिकवतं असं नाही का तुम्हाला वाटत त्यामुळे एकीकडे बांगलादेश संघ आणि अफगाणिस्तान संघ हे मला बदल दिसले दुसरीकडे ब्रातफेड आणि बेनस्टॉक्सची स्टोरी दिसली म्हणून म्हणलं तुमच्याबरोबर शेअर करावी तुम्हाला काय वाटतं तुम्हाला ह्याच्यातनं काही शिकवण घेण्यासारखी वाटते का मला जरूर कळवा फक्त परत एकदा नम्र विनंती करतो तेरा हजाराचा टप्पा अजून आपल्याला गाठायचा आहे एक लाख होण्याकरता फक्त तेरा हजार सबस्क्रायबरची कमी आहे तेव्हा माझं कंटेंट जर का तुम्हाला आवडत असलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इंस्टाग्राम चॅनल फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय